पश्चिम बंगाल सह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्यात खास करून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार आहे ती पराकोटीच्या राजकीय संघर्षामुळे। मात्र या टोकाच्या आक्रमक रणधुमाळीत देखील सध्या चर्चा सुरू आहे ती पश्चिम बंगाल मधील निवडणुकीतल्या ग्लॅमरची। पश्चिम बंगाल मध्ये स्टार वॉर, दोन डझन सेलिब्रिटी निवडणूक मैदानात, टीएमसी भाजपमध्ये प्रवेशासाठी स्टार्सची चढाओढ। या बंगसुंदरींचे फोटो पाहून तुम्ही असं समजू नका की आम्ही तुम्हाला एखादी फिल्म दाखवणार आहोत। हा निवडणूक संग्राम आहे आणि तो बंगाली फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेला आहे। ही आहे ऍक्ट्रेस सायंतिका बॅनर्जी। 3 मार्चला ती ममता बॅनर्जींच्या पक्षात सामील झाली। 5 मार्चला तिला तिकीटही मिळालं। बांकुरा विधानसभा मतदारसंघात ती टीएमसीची उमेदवार आहे। ही अभिनेत्री सायोनी घोष आसनसोल दक्षिण मधून ती टीएमसीकडून निवडणूक रिंगणात आहे। गोडगळ्याची गायिका अदिती मुन्शी सुद्धा राजकीय आखाड्यात उतरली आहे। 4 मार्चला ती टीएमसीमध्ये दाखल झाली आणि 5 मार्चला राजरहाट विधानसभा जागेसाठी तिला तिकीटही मिळालं। जुन मालिया ही अभिनेत्री टीएमसीची मेदिनीपूर शहरातली उमेदवार आहे। जुन मालिया बऱ्याच वेळा पश्चिम बंगालच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे। अभिनेत्री लवली मैत्रा सोनारपूर दक्षिण मधून टीएमसी कडून निवडणूक लढवणार आहे, तर कौशानी मुखर्जी कृष्णानगर उत्तरची उमेदवार आहे। ही झाली ममतांच्या टीएमसीची कलाकारांची यादी। याखेरीज इतरही बंगाली अभिनेत्री भाजपकडून निवडणूक लढायला उत्सुक आहेत। त्यापैकीच एक आहेत श्रावंती चॅटर्जी। बंगाल के नागरिक होने के नाते मुझे लगता है कि 10 सालों में जो विकास नहीं हुआ, तो अभी हम लोग सब मिलके, पूरा भारतीय जनता पार्टी सब कोई मिलके ये बंगाल को सोनार बांग्ला बनाएंगे। अभिनेत्री पायल सरकार ही भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरू शकते। ये काम भी उतना ही डेडिकेशन के साथ, उतना ही सीरियसनेस के साथ करना चाहिए। एंड पॉलिटिक्स इज अ सीरियस बिजनेस, तो यहाँ पे तो कोई रीटेक का सवाल है नहीं। तो ऑब्वियसली और भी बहुत ही ज़्यादा, मतलब ध्यान से, बहुत ही ज़्यादा कॉशियसली सारे काम करने पड़ेंगे। अभी भाजपनं पश्चिम बंगाल मधल्या आपल्या उमेदवारांची नावं अजून जाहीर केलेली नाहीत। मात्र जेव्हा भाजपची यादी येईल त्यात निश्चितच अभिनेत्रींच्या नावांचाही समावेश असेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। भंडाऱ्याची उधळण म्हणजे